विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण दैनंदिन तापमान कक्षा, समुद्र सपाटीपासूनच्या उंचीनुसार तापमानातील तफावत आणि हरितगृह वायूंचे परिणाम याचा होणार तापमानाच्या वाढीवर होणारा परिणाम याचा अभ्यास केलेला आहे. आता या घटका या भागात आपण सागरी प्रवाह व समताप रेषा हे जाणून घेणार आहोत. तर सागरी प्रवाह म्हणजे कसे निर्माण होतात, तर तापमानातील बदल, पाण्याच्या घनतेतील बदल आणि वारे यामुळे सागरी प्रवाह निर्माण होत असतात. सागरी प्रवाह विषुववृत्त ते ध्रुवीय प्रदेश व ध्रुवीय प्रदेश ते विषुववृत्त असे ते वाहत असतात. सागरी प्रवाहांमुळे किनारपट्टीच्या प्रदेशातील तापमानात बदल होत असतो. आता या सागरी प्रवाहांमुळे म्हणजे ज्या ठिकाणी उष्ण व शीत सागरी प्रवाह जेथे एकत्र येतात त्या ठिकाणी मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत असतो. कारण त्या भागामध्ये प्लवंक हे माशांचं जे खाद्य आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढत असते किंवा त्याची निर्मिती होत असते, म्हणून अशा प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात मासे येतात. म्हणून हा उष्ण व शीत सागरी प्रवाह हा प्रदेश मासेमारीसाठी अतिशय योग्य असा प्रदेश मानला जातो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण समताप रेषा म्हणजे काय, तर समताप रेषा म्हणजे पृथ्वीवरील समान तापमान असणाऱ्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषांना समताप रेषा असे म्हणतात. कारण समताप रेषा या सर्वसाधारणपणे अक्षवृत्तांना समांतर असतात. दक्षिण गोलार्धात समताप रेषा अक्षवृत्तांना समांतर आढळतात, तर उत्तर गोलार्धामध्ये या समताप रेषांमधील अंतर कमी जास्त होताना आपल्याला आढळून येते. त्यामुळे समताप रेषा उत्तर गोलार्धात अधिक वक्र झाल्याचे आपल्याला दिसून येते.